चला बोलूयात सर्वप्रथम अजिंक्य संघ संधी आपण पाहतो तिन्ही संघांना असणार आहे आणि जो जास्त उडवेल तो नक्कीच फायनलमध्ये क्वालिफाय होईल. बालमोहन संघ आपण यायचा आता. दो बॉल आणि संधी उकली आहे. असल्फा संघ मिलिंद पाचारने येतात म्हण्या. क्या बात आहे मिलिंद पाचारने म्हण्या आपला अनुभव आणि खूप वर्ष क्रिकेट खेळले गेले त्यामुळे अनुभव देखील पाहायला मिळाला. म्हण्या हे नाव आज भले मॅच मध्ये बॉलिंग पाहायला मिळाली नाही परंतु आज संघाला गरज असताना एक चांगलं स्टंप आउट करतायत. हेमंत म्हापसेकर येत आहेत. बॅटिंग केली आहे खूप चांगली आजच्या दिवसभरामध्ये परंतु आता बॉल उडवावी लागेल. आणि इकडे आपण पाहिलं तर नंतर बालमोहन संघ बालमोहर संघ देखील आपण पाहिलं तर एक विजेता आहेत. शेवटची संधी आपण पाहिलं तर अजिंक्य या संघाला शेवटची संधी आहे.
क्या बात है, बालमोहन संघ आपण पाहिलं तर इथे पराक्रम करत आहेत, परंतु तुषार पेंढारे देखील आहेत, अनुभव त्यांच्याकडे देखील आहे, त्यामुळे आणि बालमोहन संघ आपण पहिल्यांदा जाऊन पोहोचतोय फायनल मध्ये. अभिनंदन, चला टॉस केला जाईल. एका साईडला अजिंक्य विक्रोळी त्यांच्या विरुद्ध असलफा घाटकोपर, दोन्ही आजूबाजूचे संघ विक्रोळी घाटकोपर, अशी मॅच पाहायला मिळेल सेमीफायनलची मॅच. चला टॉस करायचं आहे त्वरित. टॉस केला जातोय असलफा त्यांच्या विरुद्ध, अजिंक्य विक्रोळी सेमीफायनलची मॅच. चला